हो माहिती हो मी ऐकले मी त्याचा टीजर पण पाहिला आणि टीजर पण मला आवडलाय हो हो ऐकलेलं झी मराठी बघताना त्याच्यावरती आड येते ती आता थर्ड पार्ट येतोय हा तिसरा पार्ट आहे पहिले दोन्ही पार्ट या आधीचे भाग पाहिले होते पहिला आणि सेकंड दोन्ही पार्ट वाढलेले आहेत मुंबई मध्ये पहिला पहिला काय वाटलं खूपच छान मस्त छान आहे पिक्चर पहिला भाग पाहिलेला होता याच्या आधी मी पहिला पार्ट बघितलेला आणि मला तो खूप आवडलेला सिनेमा छान आहे आधीचा आत्ताचा बघायचा आहे अजून छान आहे पिक्चर बघण्यासारखा असं ते असतं ना पुणे मुंबई पुणे मुंबईमध्ये एक भांडण टाईप तेच बघताय आणि विशेष म्हणजे पुणे मुंबई या दोन्ही याच्यामधनं आमचा पुण्याचा भाग जास्त त्याच्यामध्ये समावेश असल्यामुळं आम्हाला त्याचा फार अभिमान वाटतो त्यामधल्या त्यांची जी केमिस्ट्री जी दाखवली ती खूप चांगली पहिले दोन मूवी आहेत ना पहिला मूवी एकदम फन होता दुसऱ्या मूवीमध्ये जरा सिरियसनेस टाकली त्यामुळे जरा त्याचे कमी हे झालं त्याचं प्रसिद्धी ऐकून आहे मूवीच्या बद्दल ऐकून फर्स्ट पार्ट खूप भारी होता म्हणजे असा कॉमिक होता फनी होता सेकंड पार्ट थोडा जास्त इमोशनल झाला आहे आता नवीन जो येणार आहे तो बघणार आहे का बघितल्याशिवाय काय सांगू शकणार नाही स्टोरी लाईन जरा पुढे नेलेली आहे त्यामध्ये अजून जरा जोक्स वगैरे असतील असं वाटतं आणि जराशी सिरियस लाईनवर आहे असं वाटतं पण वाटते जराशी त्यामुळे जरा इंटरेस्ट जरा असा कमी होतो सिरियस लाईनवर असल्यामुळे जोडी चांगली आहे त्यांचं केमिस्ट्री पण चांगली आहे म्हणजे ऍक्च्युली ऑन म्हणजे रिअल लाईफ कपल वाटतात ते जोडी खूप छान आहे दिसायला स्वप्नील जोशी आणि मुक्ता वरूची एकदम फॅब्युलस केमिस्ट्री त्याच्यामध्ये दोघेही मुक्ता आणि तो म्हणजे दोन्ही ऍक्टर एकदम सुपर किती पार्ट येऊ शकतो तुम्हाला काय वाटतं मला वाटतं थर्ड लास्ट केला तर बरं होईल कारण अजून पुढे आता स्टोरी एक्सटेंड करण्यात पाच पर्यंत चौथा पाच वगैरे आला तरी आवडून बघण्यात हा चांगला असेल तर लोकांच्या पसंतीने चौथा पण येऊ शकतो अजून आलेच किती आले तरी चालतील चार पाच मला वाटतं हे सलग आता असंच निघत राहतील जितके पार्ट येतील तेवढे पार्ट आम्ही सहकुटुंब आम्ही पाहणार आहोत